लातूरकरांनी लावले घरावर काळे झेंडे. पुलवामा येथे आतंकवाद्यांनी भ्याड हल्ला घडवून अनेक भारतीय जवानांचे प्राण घेतले. या भ्याड हल्ल्याचा आणि आतंकवादाचा निषेध रविवारी वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आला. पुलवामा भ्याड हल्ल्याने अवघा भारत देश हळहळला. अनेक जवानांना आपले प्राण गमवावे लागले. या हल्ल्याच्या निषेधार्थ वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल येथे हाताला काळ्या फिती लावून आतंकवाद मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. शिवाय तरुणांनी रविवारी दिवसभर अन्न वर्जित करून स्वतःच्या घरावर काळे झेंडे लावून या घटनेचा तीव्रपणे निषेध नोंदवला. 100 घरांवर काळे झेंडे लावून त्या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदविण्यासाठी आज लातूर शहरात तरुणांनी घरांवर काळे झेंडे लावले. वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी निषेध नोंदवण्यासाठी नागरिकांनी काळे झेंडे लावावेत असे आवाहन केले होते. पाकिस्तानची अंत्ययात्रा म्हणून प्रतिकात्मक पुतळा फरफटत नेला. मोठ्या गर्दीने त्याचं दहन केलं. तर दुसरीकडे पुलवामाच्या अतिरेकी हल्ल्याचा लातूरमध्ये ठिकठिकाणी निषेध होत आहे. परवाच्या दिवशी घडलेल्या या घटनेचा शिवसेनेने आज निषेध केला आहे. पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा दयानंद गेट पासून शिवाजी चौकापर्यंत फरफटत आणला गेला. शिवाजी चौकात त्यांचं दहन करण्यात आलं. तर भीम आर्मी संघटनेनेही जैश ए मोहम्मद पाकिस्तानी संघटनेचा पुतळ्याचे लातूरमध्ये दहन केले. जम्मूमध्ये सीआरपीएफच्या भारतीय जवानांवर करण्यात आलेल्या जैश ए मोहम्मद या पाकिस्तानी संघटनेने केलेल्या हल्ल्यामध्ये भारतीय जवान शहीद झाले असून या घटनेचा निषेध म्हणून भीम आर्मीच्या वतीने जैश ए मोहम्मद या पाकिस्तानी पुतळ्याचे दहन करण्यात आले. किशोर सोनकांबळे, लातूर जिल्हा प्रतिनिधी.